नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. माघ महिन्यातील गुरु पुष्यामृत योग कधी आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणात गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय थोडक्यात बघणार आहोत. आणि याचबरोबर आपल्याला जर का या दिवशी सोने खरेदी करणं शक्य नसेल तर आपण अशी कोणती 2 ते 5 रुपयांपर्यंतची गोष्ट ही खरेदी करून घरी आणू शकतो आणि यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण अशी ही वस्तू आणल्यानंतर आपल्याला सोनं खरेदी केल्या इतकं पुण्य प्राप्त होणार आहे. तर यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. चॅनेलवर जर का नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुरु पुष्यामृत योग हा अतिशय महत्त्वाचा योग समजला जातो. या दिवशी दान धर्म त्याचप्रमाणे सोने चांदी खरेदी करणे, नवीन वस्तूंची खरेदी करणे याला देखील महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विधिवत पद्धतीने जितकी पूजा कराल, जेवढी सेवा कराल तेवढं याचं 100 पटीने अधिक फळ या दिवशी मिळत असतं. या दिवशी हा मुहूर्त किती वाजेपर्यंत असणार आहे, या कोणत्या वेळेमध्ये आपण या वस्तूंची खरेदी करू शकतो ते पाहूया. माघ महिन्यातील गुरु पुष्यामृत योग हा 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून, बघा हा योग 22 फेब्रुवारी 2024 रोजी आहे आणि हा योग सकाळी 6 वाजेपासून 48 मिनटं ते दुपारी 4:43 असणार आहे. बघा हा योग सकाळी 6:48 ते दुपारी 4:43 असणार आहे. तुम्हाला ज्या पण काही गोष्टींची खरेदी करायची असेल, सोने खरेदी करायचे असेल, तर तुम्ही ह्या शुभ मुहूर्तावर करू शकता. त्याचप्रमाणे काही सेवा तुम्हाला करायच्या असतील तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही केलेल्या सेवांचं फळ तुम्हाला हे 100 पट अधिक जास्त मिळत असतं. या दिवशी आपल्याला अगदी 2 ते 5 रुपयांची ही एक वस्तू खरेदी करायची आहे. अत्यंत स्वस्तात आणि अतिशय प्रभावी अशी ही वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायची आहे. तर ही वस्तू कोणती आहे हे आपण पुढे बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्हाला जर का व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. गुरु पुष्यामृत योग हा खूप शुभ मानला जातो. गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचा कारक ग्रह आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो. गुरु पुष्यामृत योगात तुम्ही नवा बिझनेस सुरू करू शकतात. शेत जमीन, घर, वाहने, सोन्या चांदीचे आभूषणे, पितळ तांबे, त्याचप्रमाणे हत्ती, दक्षिणावर्ती शंख अशा गोष्टींची खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी दक्षिणावर्ती शंख, हत्ती, परत श्रीयंत्र अशा ज्या देवांच्या काही गोष्टी असतात अशा शुभ वस्तूंची देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात आणि ती अगदी शुभ मानली जाते. याचबरोबर या दिवशी तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा अर्चना करू शकतात. यामुळे माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्याला अखंड प्राप्त होतात. याचबरोबर या दिवशी आपल्याला फक्त विवाहाच्या गोष्टी करायच्या नसतात. बघा, विवाह सोडून इतर सर्व गोष्टी तुम्ही या दिवशी ह्या करू शकतात. आता आपल्याला कोणती वस्तू खरेदी करायची तर बघा, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी माता लक्ष्मीची आवडती वस्तू ती म्हणजे हळद. आपल्याला हळद या दिवशी खरेदी करून घरी आणायची आहे. तुम्हाला जर का सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर बघा, तुम्ही स्वस्तातली स्वस्त गोष्ट म्हणजे ती हळद अतिशय प्रिय आणि मौल्यवान अशी ही वस्तू तुम्हाला घरी या दिवशी खरेदी करून आणायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही चणा डाळ, हरभऱ्याची जी डाळ आहे ती डाळ तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकतात. बघा, तुम्हाला फक्त ही हळद पूजेपुरती 2 ते 5 रुपयांची खरेदी करून आणायची आहे आणि ती आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. हरभऱ्याची डाळ देखील आणल्यानंतर तुम्ही ती एका वाटीत किंवा डिशीत घ्या, त्याची देखील तुम्हाला पूजाही करायची आहे. या दिवशी जर का तुम्ही हळद ही खरेदी करून आणली आणि याची जर का तुम्ही देवघरात ठेवून पूजा केली तर बघा, यामुळे माता लक्ष्मीचे अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आपल्याला कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही. आपल्या घरात नेहमी धनधान्यात ही वाढ होत राहते. बघा, हा दुर्मिळ योग पुन्हा पुन्हा परत येत नसतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून ही 2 ते 5 रुपयांची मौल्यवान वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे आणि ती नुसती आणायची नाही तर तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहे. तुम्ही जर का वेगळ्या पाटावर, चौरंगावर माता लक्ष्मी किंवा
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो असेल त्याची पूजा करणार असाल तर तुम्हाला ह्या पाटावर तुम्हाला ही हळद आणि चण्याची डाळ ठेवून याची पूजा तुम्हाला करायची आहे. नाहीतर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील माता लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीसमोर ही हळद ठेवून याची तुम्ही पूजा करू शकतात. या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीला खीरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, तांदळाची खीर तुम्ही बनवा, तो नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना दाखवा आणि हा नैवेद्य तुम्ही तुमच्या घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे. भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवताना यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान हे आवर्जून टाकायचं आहे. त्याशिवाय भगवान विष्णू आपला नैवेद्य हा ग्रहण करत नाही. तर अतिशय प्रभावी अशी ही वस्तू या दिवशी तुम्ही आवर्जून आणायची आहे. यामुळे तुमच्या घरात धनधान्यात वाढ होणार आहे, तुमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे, माता लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे. जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न असते तेव्हा आपल्यावर भगवान विष्णू देखील हे प्रसन्न राहतात. यामुळे आपल्या घरात धनधान्याची त्याचप्रमाणे सुख समृद्धी आणि शांतीची कमतरता राहत नाही. बघा, आपल्याला जर का सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर अगदी 2 ते 5 रुपयांची ही वस्तू तुम्ही घरी खरेदी करून आणा आणि त्याची विधिवत पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर ही हळद तुम्ही तुमच्या घरात उपयोगात आणू शकतात किंवा देवाच्या पूजेसाठी उपयोगात आणू शकतात. चणा डाळ देखील तुम्ही तुमच्या किचनमध्ये पुन्हाही वापरू शकतात किंवा मग तुम्ही ही डाळ तुम्ही गायीला देखील खायला घालू शकतात. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, ही सेवा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही ही हळद आणणार आहात, त्यावेळेस तुम्ही ही हळद पूजणार आहात, त्यावेळेस तुम्हाला 108 वेळा माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रभावी मंत्राचा जप करू शकतात. तुम्ही गुगलला सर्च केला तरी तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबला लावून तो मंत्र तुम्ही श्रवण करू शकतात. तुम्हाला 108 वेळा, बघा 11, 21 नाही तर किमान 108 वेळा तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंत्राचा हा जप करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.